कॉंग्रॅच्युलेशन्स डॉक्टर अनामिक. थँक यू. गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल हे गोड गोड पेढे. अरे हे काय सौ माधुरी अनामिक. हो, वडिलांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली. अरे काय सांगते काय. पण तू वडिलांना घाबरत होतीस ना, म्हणजे ते ऑर्थोडॉक्स आहेत, लग्नाला परवानगी देतील किंवा नाही. हो. पण काय जादू काय केली. करणार काय, एकूण एक लाडकी आणि तुमच्यासारखा हुशार जावई मिळाल्यावर मी काय करणार. पण लक्षात ठेवा, घराण्याची आबरू, इज्जत आणि लौकिक तुमच्या पदरात टाकतोय, सांभाळा. पप्पा, त्याबद्दल मी तुमचं तोडगोड करते. आजोबा, आजोबा नमस्कार. आजोबा, मला फर्स्ट क्लास मिळाला, मला गोल्ड मेडल मिळालंय. बाई, बरोबर कोणाची तार आली. तार कोणाची का तार. आणि एकुलती एक इस्टेट सगळी तिघरता व्हायचं. आता खरं सांगू गुरुजी, आता मी मरायला मोकळी झाले. पण गुरुजी, एक इच्छा आहे. या हाताने त्याच्यावर अक्षता टाकावे, त्याला तोंड भरून आशीर्वाद द्यावा. गुरुजी, मी लग्नाला येऊ ना. पुरी, इथं तुला हजर आणि कसं शक्य. करंदाज खानदानी माणसं आहेत, त्यांचे श्रीमंत नातेवाईक आहे. चुकून जरी कोणाच्या कानावर तर आवाजच कोसळणार. म्हणजे मी तरी असं कस म्हणू. पण गुरुजी, मला मुलाची आई म्हणून मानवत नाही. मिरवायचो मी तू रुबी राहून त्याच्या रक्षकात टाके, तो गाणं डोळे भरवून बघे. मला दुसरं काही नको गुरुजी, मला काही नको. एक लक्षात ठेव चंदन, चुकून जरी कुणाच्या कानावर गेलं ना, तुझ्या बाळाचं नुकसान होईल. नाही गुरुजी, मी या कानाचं त्या कानाला कळू द्यायची. त्याच्या लक्षात आले, माझ्या पोराला बघेन, माझ्या पोराला बघेन.
सुखी भव, लवकर मुलगा हो, आज मंगल आशीर्वाद। अरे म्हातारे, जेवणाच्या पंतीपणाला अजून वेळ आहे, जा मागणे जा, जा म्हातारा। ज्या आईला नाही त्या वेळेला येतात। बोल का? आहो मी बोलते तुमच्याशी। अरे काय झालं तरी काय तुम्हाला? आहो मी नववधूची भूमिका करतोय, मला जरास बेअरिंग घेऊ दे। काहीतरीच काय, काहीतरीच काय, किती उशीर केला, किती वाट बघायची। मला हळूहळू वाटायला लागलं होत की वधू मी आहे आणि वर आपण आहात। पुरे पुरे, कोणीतरी ऐकेल ना? होय ना, एक काम करा ना, त्यात टिकन तो दरवाजा बंद करा, म्हणजे कळ। अहो पण जरा थांबा ना। आता कशाला? ती मोलकरणी येईल। ती कशाला तळमळायला येते? अहो ती तुमच्यासाठी केशरी दूध घेऊन येते। माझ्यासाठी मोलकरणी दूध घेऊन येते? वा 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 वा, लाजवाबा तुम्ही मॉडर्न बायका, म्हणजे क्या बात है। म्हणजे इतकं हे गोड काम ती मोलकरीण करणार। मला सांगा ही तुमची मोलकरीण आणखीन काय काय करते? काय आहे की तुमच्याकरता वाट बघत बसायला नको? ती पाहली आली का? या म्हणा। बाई साहेब दूध आणले, ठेव तिथे। आणखी काय लागेल? हो मला गाढ झोप लागेल, नाही इतकं दूध घेतल्यानंतर आणखी काय होणार नाही काय? बेटी किती वाजता काय हो? बेटी केव्हा आणू देत? आता फर्स्ट नाईट म्हटल्यावर आणा की साधारण पहाटे 12 पर्यंत। आहो काय पाहताय का एवढं? अग बघ, लग्न होऊन 3 मुलं झाली तर काय झकास लाजते। आपल्याला आवडलं बुवा, तुम्ही जरा शिका। काय शिका? लाजायला। तुला सांगतो गंमत, फर्स्ट नाईट बद्दल आपल्या काय छान कल्पना असतात। ते छाती तसं धडाधडा धडधडणं, अंगावर असे रोमांच उभे राहणं। पहिले लव्ह मॅरेजेस करतात ना, त्यांना या पहिल्या रात्रीतली काय खुमारी कळणार आहे। कारण ही धडधड, रोमांच, हा हे सगळं आधीच निघून गेलेलं असतंय, काय खरं का नाही? पुरे पुरे। म्हणून सांगतो परमेश्वराने पती पत्नीला एका नाजूक धाग्याने बांधून ठेवलेलं असते। कोणता नाजूक धागा?